आपली त्यांची टीम, त्यांचे वडील, त्यांचा परिवार, या सगळ्यांना मी मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो, त्यांचा आभार. मी बाबाला सांगितलं मगाशी, हे तुझा पोरगा भारी आहे, स्वतःसाठी नाही समाजासाठी तो लढतोय. आणि मनोजला मी गेले अनेक वर्ष ओळखतोय, त्याने कुठलाही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही. आणि जेव्हा जेव्हा मला भेटला त्यावेळेस मराठा समाजाच्या बद्दल, आरक्षणाच्या बद्दल त्यांनी सरळ भूमिका मांडली. बरोबर आणि मनोज, मी मनोजला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याच मनापासून मी अभिनंदन पण करतो, कारण एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं आणि एका जिद्दीने आणि चिकाटीने ते पुढं नेणं आणि त्याला या महाराष्ट्रामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कमी वेळा पाहायला मिळतात. परंतु ज्याचा हेतू शुद्ध असतो, स्वच्छ असतो, प्रामाणिक असतो, त्याच्या मागे अशी जनता खंबीरपणे उभी राहते.